मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टर हे अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले अयोध्येतून हे थेट दृश्य आपण पाहतोय। लखनऊ मधून काही वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघाले होते आणि ते आता अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचा हेलिकॉप्टर हे अयोध्येमध्ये पोहोचलेला आहे। राम पार्क पर्यंत ते हेलिकॉप्टरने आलेले आहेत आणि इथून आता असंख्य कार्यकर्त्यांसोबत आमदार खासदार सगळ्या नेत्यांबरोबर पायी रॅलीच्या माध्यमातून ते राम मंदिरापर्यंत जाणार आहेत आणि तिथे ते रामलल्लाचं दर्शन घेणार आहेत। अयोध्येमध्ये सध्या ते दाखल झालेले आहेत। त्यांचा हेलिकॉप्टर हे अयोध्येमध्ये पोहोचलेला आहे। अयोध्येतून ही थेट दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अयोध्येत पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रात्रीच लखनऊमध्ये दाखल झाले होते आणि आज ते आता अयोध्येमध्ये पोहोचले। तर आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबईहून लखनऊला दाखल झाले आणि हे दोघे एकत्र हे अयोध्येमध्ये आता दाखल झालेले आहेत। त्यांचा हेलिकॉप्टर हे अयोध्येमध्ये लँड झालेला आहे आणि आता इथून ते कार्यकर्त्यांसह सगळ्या आमदार खासदारांसह पायी चालत राम मंदिरापर्यंत जाणार आहे आणि प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहे। अयोध्येमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दाखल झाले। दरम्यान त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तयारी केलेली आहे। कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत त्यांचं केलं जाणार आहे। आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या बरोबर आहेत सध्या। रुपाली, मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर नुकतंच लँड झालेलं आहे, पुढचा कार्यक्रम कसा असेल? रुपालींशी आपला संपर्क काही कारणास्तव होऊ शकत नाहीये। आपण हे थेट दृश्य अयोध्येतून पाहतोय। लखनौहून अयोध्येमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर दाखल झालेलं आहे। राम पार्क मध्ये हे हेलिकॉप्टर दाखल झालंय आणि इथून आता पायी चालत ते राम मंदिरात जाणार आहेत। रामलल्लाचं प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मंदिर बांधणीची ते पाहणी सुद्धा करणार आहेत आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। त्यानंतर सायंकाळी 6 वाजता शरयू तिरी त्यांच्या हस्ते महाआरती सुद्धा केली जाणार आहे। तर आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सगळे आमदार खासदार आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। स्थानिक भाजपचे नेते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे। अयोध्या नगरीमध्ये मुख्यमंत्री नुकतेच दाखल झाले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। त्यांचं स्वागत करण्यात आले। अधिक माहिती देतात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे। रुपाली, या ठिकाणी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांचंही स्वागत या ठिकाणी झालेलं आहे। आपण बघतो की दोघांच्याही गळ्यामध्ये शॉल पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने सगळे शिवसैनिक त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही रिसीव्ह करण्यासाठी हेलिपॅडवरती आपण बघितलं तर गुलाबराव पाटील असतील, नरेश मस्के असतील, हे सगळे जे हे आहेत नेते आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। रामदास कदम हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सगळे नेते जे आहेत ते आता पोलिसांच्या संरक्षणाच्या दृष्टीतून आपण बघितलं तर आता त्यांची रॅली जी आहे ती सुरू होत आहे। की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतानंतर सगळ्या शिवसैनिकांनी जोरदार खरं तर घोषणाबाजी द्यायला सुरुवात केलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे। हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन गेल्यानंतर आता अयोध्येमध्ये त्यांची ही रॅली जी होत आहे या माध्यमातून एक मोठं शक्ती प्रदर्शन जे आहे ते या माध्यमातून होताना पाहायला मिळेल। आपण पाहत आहोत की राधाकृष्ण विखे पाटील असतील, दादा भुसे असतील, दीपक केसरकर असतील, हे सगळे लोक जे आहे सगळी जी नेतेमंडळी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि थोडासा वेळ आता या रॅलीला सुरुवात होणार आहे करुणा। आणि त्यांच्या या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने सगळे शिवसैनिक जे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत ते सुद्धा असणार आहे करून आपण पाहत आहोत। आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना उत्तर प्रदेश पोलीस यांच्या वतीने जे आहे ते सलामी सुद्धा दिली जाणार आहे। या सलामीसाठी सुद्धा आपण बघतो की उत्तर प्रदेश पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त आपल्या
मुख्यमंत्री स्वागत करता उत्तर प्रदेश सरकार ही सलामी खरतर दिली जाणार आहे। पुलिस बंदोबस्ता मध्ये ही सलामी आता मुख्यमंत्र्यांना दिली जात आहे। आपण पाहत आहोत ही जी सलामी आहे याच्या अवतीभोवती आपण बघितलं तर पोलिसांचा बंदोबस्त आहे, सोबतच आपण बघितलं तर अनेक शिवसैनिक सुद्धा आहेत, राज्यातले अनेक मंत्री सुद्धा आहेत। आणि या याच्यामध्ये पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे या ठिकाणी येत असल्याने त्यांना ही सलामी जी आहे ती उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने जात आहे। आपण पाहत आहोत ही थेट दृश्य जी आहेत ती सलामीच्या वेळेची आहेत। आणि या ठिकाणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सहभागी आहेत। सलामीचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढची जी त्यांची रॅली आहे ती सुरू होणार आहे। आणि या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने सगळे भाविक जे असतील किंवा अयोध्येमधले भाविक असतील, शिवसैनिक असतील, हे सुद्धा सामील होताना पाहायला मिळणार आहे। आणि त्यांच्यासोबतच जे स्थानिक सगळे उत्तर प्रदेशमधले जे सगळे सर्वसामान्य जनता आहे ती सुद्धा असणार आहे। लक्ष्मण किल्ल्यावरती रुपाली उत्तर प्रदेश पोलिसांच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना ही सलामी देण्यात आली। आणि त्यानंतर आता रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी पदयात्रेद्वारे ते मंदिरापर्यंत पोहोचणार असल्याचं कळत आहे। तर उत्तर प्रदेशच्या स्थानिक नेत्यांनी सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे। मोठ्या संख्येनं महाराष्ट्रातून आलेले कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे सुद्धा काही वेळापूर्वीच अयोध्येत दाखल झालेले आहेत। राम पार्क पर्यंत ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दाखल झाले आणि त्यानंतर आता पदयात्रेद्वारे ते राम मंदिरापर्यंत जाणार आहेत। सरकार स्थापनेनंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच अयोध्या दौरा आहे आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित आहे। त्यामुळे राजकीयदृष्ट्या सुद्धा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। राजकीयदृष्ट्या सुद्धा अनेक अर्थ या दौऱ्याचे काढले जात आहेत। आपण पाहतोय ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सरकार स्थापनेचा दावा केला जातोय त्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा अयोध्या दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबरच शिवसेनेचे सगळे आमदार खासदार सुद्धा आहेत तर भाजपचे सुद्धा काही नेते या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। तर राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे कालपासूनच अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। आणि या ठिकाणी आता जोरदार शक्ती प्रदर्शन हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं केलं जाणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर राम पार्क पासून ते राम मंदिरापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे।